नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला पाचवा जो चॅप्टर आहे त्या पाचव्या चॅप्टरमध्ये आपण थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन हा भाग पाहत होतो. ह्याचा अर्थ आहे औष्णिक विद्युत प्रकल्प. आता यामध्ये आपण पाहिलेलं आहे की टर्बाईन आहे आणि त्या टर्बाईनपासून जनरेटर आहे. आता ह्या टर्बाईनला हे जे टर्बाईन आहे आणि हे जनरेटर आहे, मग ह्या टर्बाईनवर हे टर्बाईन फिरणार आहे आणि हे जे टर्बाईन आहे हे टर्बाईन कशाने फिरणार आहे, तर हे वाफेने फिरणार आहे म्हणजे स्टीमने फिरणार आहे. आणि ही स्टीम कुठून येणार आहे, तर या बॉयलरमधून ही स्टीम इथे या मार्गानं येणार आहे. आणि ह्या स्टीममुळे ते टर्बाईन फिरणार आहे. आता ही जी स्टीम आहे, हे जे बॉयलर आहे, या बॉयलरमध्ये काय आहे, या बॉयलरमध्ये कोळसा आहे. आणि या बॉयलरमध्ये काय आहे, कोळसा असून त्या कोळशाचं ज्वलन होणार आहे. आणि पाणी कुठून येणार आहे, पाणी ह्या पंपामधून पाणी असं ह्या ठिकाणी अशा पद्धतीने हे पाणी ह्या बॉयलरमध्ये सोडलं जाणार आहे. आता ह्या बॉयलरमधून स्टीम टर्बाईनवर गेल्यानंतर त्या स्टीमचं प्रेशर आणि टेम्परेचर हे कमी होतं, लो होतं, आणि ती पुन्हा खाली कंडेन्सर नावाच्या या सेक्शनमध्ये गोळा केली जाते. आता कंडेन्सरमध्ये ती गोळा केल्यानंतर ती थंड केली जाते आणि तिचं पुन्हा पाण्यात रूपांतर केलं जातं. आणि ह्याला कंडेन्सेशन असं आपण म्हणतो, म्हणजे वाफेपासून आपण पाणी तयार करतो त्याला कंडेन्सेशन म्हणायचं. आता त्यासाठी जे पाणी आहे ते या कूलिंग पॉवरमधून हे पाणी या ठिकाणी पाठवलं जातं, बरोबर. आणि ह्या ठिकाणी हे जे कूलिंग टॉवरमधलं पाणी ही वाफ थंड करतं आणि नंतर थंड केल्यानंतर ते स्वतः वॉर्म होतं, गरम होतं, आणि मग ते पुन्हा ह्या कूलिंग टॉवरकडे पाठवलं जातं आणि त्याच्यातली हीट ही बाहेर टाकून दिली जाते. अशा प्रकारे तेच पाणी पुन्हा वापरलं जातं आणि हे थंड झालेलं पाणी पुन्हा या मार्गाने या बॉयलरकडे पाठवलं जातं. तर लक्षात ठेवा, पहिल्यांदा हे टर्बाईन, हे जनरेटर म्हणजे जनित्र, आणि या मार्गाने वाफ अशी ह्या टर्बाईनवर सोडली जाते. हा बॉयलरमध्ये थंड पाणी या मार्गाने येते आणि नंतर ही जी वाफ आहे ही वाफ कंडेन्सरमध्ये गोळा केली जाते, पुन्हा ती थंड करून पुन्हा ती वापरली जाते. आणि ही वाफ थंड करण्यासाठी थंड पाण्याची गरज आहे, ती कूलिंग टॉवरमधून हे पाणी घेतलं जातं या मार्गाने आणि ते स्वतः पाणी गरम होऊन मग पुन्हा कूलिंग टॉवरकडे येतं आणि त्याच्यातली वाफ वगैरे बाहेर टाकली जाते. आता यानंतर ह्यामधली एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आपण बघूयात. केमिकल एनर्जी इन कोल, कोलमध्ये केमिकल एनर्जी आहे. आफ्टर कंबशन ऑफ कोल दॅट एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू हीट अँड लाईट, दॅट इज थर्मल एनर्जी. इट इज कन्व्हर्टेड इन टू थर्मल एनर्जी. आणि नंतर त्याच्यापासून स्टीम तयार होते, कायनेटिक एनर्जी इन स्टीम. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन आणि नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी. अशी आहेत एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स. मराठीतून बघा, कोळशातील रासायनिक ऊर्जा, तिचं रूपांतर औष्णिक ऊर्जेत होतं, त्याचं रूपांतर वाफेतील गतिज ऊर्जेत होतं, त्याचं रूपांतर टर्बाईनमधील गतिज ऊर्जेत होतं आणि नंतर त्याचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होत असतं. तर ही ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीज तुम्ही व्यवस्थित लिहून आणा आणि आकृतीसुद्धा तुम्ही काढून आणा. आता या ठिकाणी या थर्मल पॉवर प्लांटमध्ये म्हणजे औष्णिक विद्युत केंद्रामधले कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत. पहिला प्रॉब्लेम आहे एअर पोल्युशन, दुसरा प्रॉब्लेम आहेत डिसिजेस ऑफ रेस्पायरेटरी सिस्टीम, आणि तिसरा प्रॉब्लेम आहे रिझर्व्स ऑफ कोल आर लिमिटेड. हे तीन मुख्य प्रॉब्लेम आहेत. बघा, पहिला प्रॉब्लेम एअर पोल्युशन ड्यू टू बर्निंग ऑफ कोल results in emission of gases like carbon dioxide, sulfur oxide
and nitrogen oxide, which are harmful to the health. Along with the emission of gases due to burning of coal, soot particles are also released into the environment. This may cause serious health problems related to the respiratory system, harmful to the health. Soot particles म्हणजे काळा धूर किंवा काजळीचे कण हे बाहेर पडतात आणि ते आपल्या रेस्पायरेटरी श्वसन संस्थेमध्ये अल्व्हिओलायमध्ये जाऊन बसतात आणि अशा प्रकारे रेस्पायरेटरी सिस्टीमला आपल्या हानी पोचते. द रिझर्व्स ऑफ फ्युएल यूज्ड इन दिस मेथड दॅट इज कोल आर लिमिटेड. कोळशाचे साठे ह्या ठिकाणी जे वापरले जातात ते खूपच मर्यादित आहेत. देअरफोर इन फ्युचर देअर विल बी लिमिटेशन्स ऑन द अवेलेबिलिटी ऑफ द कोल. आणि त्यामुळे भविष्य काळामध्ये कोळशाच्या उपलब्धतेवर खूपच मर्यादा येणार आहेत. आता आपल्याला पुढचा पॉवर प्लांट बघायचा आहे. ॲटॉमिक पॉवर प्लांट किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट, अणुविद्युत ऊर्जा केंद्र, आणि ते पाहण्यापूर्वी आपल्याला एक रिॲक्शन बघायची आहे. त्या रिॲक्शनचं नाव आहे न्यूक्लिअर फिशन चेन रिॲक्शन, केंद्रकीय विखंडन शृंखला अभिक्रिया. आता आपल्याला हे माहीत आहे की काही मूलद्रव्ये ही किरणोत्सारी असतात. सम इलेमेंट्स आर रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स अँड दीज इलेमेंट्स इमिट सम रेज ऑर पार्टिकल्स फ्रॉम देअर बॉडी. अशा प्रकारे ही जी इलेमेंट्स आहेत, किरणोत्सारी मूलद्रव्ये आहेत, त्याचं उदाहरण आहे युरेनियम आणि प्लुटोनियम. युरेनियम आणि प्लुटोनियम हे या रिॲक्शनसाठी वापरलं जातं. युरेनियमची दोन समस्थानिकं आहेत. समस्थानिकं म्हणजे आयसोटोप. आयसोटोप म्हणजे ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे परंतु ॲटॉमिक मास नंबर हा डिफरंट आहे. अशा इलेमेंटला आपण ॲटॉमिक एकमेकांची आयसोटोप्स किंवा समस्थानिकं म्हणतो. ही माहिती आपल्याला सातवीतच गेलेली आहे, त्यामुळं तुम्ही ते सातवीच्या पुस्तकातून त्याचा अर्थ समजून घ्या. आता युरेनियम 235 हे एक आयसोटोप आहे किंवा समस्थानिक आहे आणि युरेनियम 236 हे दुसरं आयसोटोप आहे. युरेनियम 235 आणि युरेनियम 236 ही दोन युरेनियमची आयसोटोप म्हणजे समस्थानिक आहेत. त्यातलं युरेनियम 235 हे स्थिर असलेलं समस्थानिक आहे, तर युरेनियम 236 हे अस्थिर म्हणजे अनस्टेबल असलेलं आयसोटोप आहे. आता काय होतं की या युरेनियम 235 वेगवान अशा न्यूट्रॉनचा मारा केला जातो. न्यूट्रॉन विथ हाय वेलॉसिटी इज बंबार्डेड ऑन द ॲटम ऑफ युरेनियम 235. सो इट ॲब्सॉर्ब्स द न्यूट्रॉन अँड इट बिकम्स युरेनियम 236 विच इज अनस्टेबल. अँड ॲज इट इज अनस्टेबल इट इज ब्रोकन डाऊन इन टू 4-5 पीसेस अँड धिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज फिशन. बघा, युरेनियम 235 वेगवान न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर तो हा न्यूट्रॉन शोषून घेतो आणि त्याचं रूपांतर युरेनियम 236 होतं. हे युरेनियम 236 हे अत्यंत अनस्टेबल आहे, अत्यंत अस्थिर आहे. ते लगेचच तुटतं, त्याला फिशन असं म्हणायचं, विखंडन असं म्हणायचं, आणि ते फुटून त्याचे 4-5-6 तुकडे होतात. आता कोणते तुकडे होतात? तर पहिलं इथं गुलाबी रंगाचा गोल दाखवलेला आहे बेरियमचा अणू, हिरव्या रंगाचं क्रिप्टॉनचा अणू, बेरियमचा अणू, क्रिप्टॉनचा अणू, आणि 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. बरोबर, 3 वेगवान न्यूट्रॉन बाहेर पडतात आणि ह्याच्या जोडीला 200 MeV ही ऊर्जा बाहेर पडते. आता यानंतर हे जे 3 न्यूट्रॉन्स आहेत वेगवान, ते पुन्हा नवीन फ्रेश असलेल्या युरेनियम 235 अणूंवर अटॅक करतात. आणि युरेनियम 235 जे अणू आहेत त्या अणूचं रूपांतर युरेनियम 236 होतं आणि पुन्हा मघाच्यासारखीच ही रिॲक्शन घडून येते आणि पुन्हा 200 MeV एवढी ऊर्जा बाहेर पडते. ही क्रिया तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत युरेनियमचा शेवटचा अणू शिल्लक आहे तोपर्यंत.
आणि अशा प्रकारे मोठा स्फोट होतो आणि त्यामधून भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये उष्णतेच्या आणि प्रकाशाच्या रूपामध्ये ऊर्जा बाहेर पडते, यालाच आपण अणुविस्फोट असं म्हणतो. आता याचा मराठीतसुद्धा बघा तेच आहे, फक्त केंद्रकीय विखंडन हा शब्द आहे, बाकी सगळी माहिती तीच आहे. आता बघा की यामध्ये ह्याचा आणि अणुविद्युत केंद्राचा काय संबंध आहे. तर ह्याच्यातली जी 200 MeV ऊर्जा आहे, तर ती ऊर्जा सगळी वापरली जाते आणि त्यापासून पाणी हे तापवलं जातं आणि त्याच्यापासून स्टीम तयार केली जाते, वाफ तयार केली जाते आणि त्याने टर्बाईन फिरवलं जातं. मग आता ही मग तिथं स्फोट कसा होत नाही, तर त्या ठिकाणी काय केलं जातं, त्या ठिकाणी जादाचे जे न्यूट्रॉन्स आहेत हे न्यूट्रॉन्स सगळे शोषून घेतले जातात आणि आपल्याला हवे असलेलेच फक्त न्यूट्रॉन हे दे वेर अलाउड टू बंबार्ड ऑन द नेक्स्ट युरेनियम ॲटम. तर ही केंद्रकीय विखंडनाची अभिक्रिया तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित आकृती पण काढा आणि समजून घ्या. पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी, अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. आता यामध्ये बघा, अणुविभंजनासाठी पहिल्यांदा अणुभट्टी आहे आणि अणुभट्टीमध्ये कुठलं इंधन वापरलं जाणार आहे, युरेनियम किंवा प्लुटोनियम. मग त्याच्यापासून वाफ तयार करण्याची यंत्रणा आणि त्या वाफेपासून टर्बाईन्स फिरणार, टर्बाईनपासून जनित्र काम करू लागणार आणि जनित्रापासून विद्युत ऊर्जाही निर्माण होणार. आता पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी जी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेमध्ये बघा, हे जे वाफेवर चालणारं टर्बाईन आहे, या टर्बाईनला फिरवल्यानंतर ती वाफ आहे त्या वाफेमधली शक्ती कमी होते आणि ती वाफ नंतर पुन्हा एका वेगळ्या कक्षामध्ये आणली जाते, त्याला संगणन कक्ष म्हणायचं, आणि या संगणन कक्षामध्ये ती थंड केली जाते आणि थंड करून ती पुन्हा वाफ करण्यासाठी त्याच पाण्याचं रूपांतर म्हणजे वाफेत केलं जातं, त्यासाठी ती पुन्हा वापरली जाते. म्हणजे या ठिकाणी हे पाण्याचं सायकल आहे, पाण्याचं चक्र आहे, तेच पाणी वापरलं जातं, नवीन पाणी हे घेतलं जात नाही. इंग्लिशमध्ये बघा, न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिशन अँड फॉर दॅट विच फ्युएल इज यूज्ड, युरेनियम ऑर प्लुटोनियम फ्युएल इज यूज्ड, देन दॅट एनर्जी इज ट्रान्सफर्ड इन टू द सेक्शन बॉयलर सेक्शन वेअर सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर इज वर्किंग अँड फ्रॉम दॅट स्टीम इज प्रोड्यूस्ड विच रन्स द टर्बाईन अँड देन इट रन्स द जनरेटर अँड फायनली इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस्ड. नाव दिस टर्बाईन, आता बघा, एनर्जी स्टीम फ्रॉम टर्बाईन आफ्टर रोटेशन ऑफ द टर्बाईन दॅट स्टीम इज टेकन डाऊन इन टू द कंडेन्सेशन सेक्शन अँड हियर इट इज कन्व्हर्टेड इन टू अगेन वॉटर अँड द सेम वॉटर इज यूज फॉर द बॉयलर. नाव हियर द एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन, आधी आपण हे बघूयात, ही डायग्रॅम बघूयात. आता या ठिकाणी काय, तर या ठिकाणी टर्बाईन आहे, या ठिकाणी जनरेटर आहे, टर्बाईन आणि जनरेटर आहे. आता टर्बाईन फिरणार आहे ते वाफेनी फिरणार आहे, ती वाफ या ठिकाणी अशी येते. हा आहे बॉयलर, बॉयलरमध्ये पाणी आहे आणि बॉयलरमध्ये हीट आहे, ही हीट अशा पद्धतीने इथे इकडून अशी हीट इथे येते. आता हे काय आहे, तर ही अणुभट्टी आहे, ही न्यूक्लिअर रिॲक्टर आहे, ही अणुभट्टी आहे आणि या अणुभट्टीमध्ये हे कंट्रोल पॉड्स आहेत आणि या ठिकाणी युरेनियम ठेवलेलं आहे आणि तिथं न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन शृंखला अभिक्रिया होते आणि जी उष्णता तयार होते ती उष्णता इथं अशी या मार्गाने पाठवली जाते. आता या वाफेचं पाणी, ह्या वाफेनं टर्बाईन फिरवल्यानंतर ती वाफ इथं कंडेन्सरमध्ये गोळा केली जाते आणि इकडून कूलिंग टॉवरमधून थंड पाणी इथं पाठवलं जातं. थंड पाण्याच्या सहवासामुळे ही जी वाफ आहे ही वाफ पुन्हा पाण्यात रूपांतरित होते आणि तेच पाणी पुन्हा ह्या बॉयलरमध्ये पाठवलं जातं पुन्हा स्टीम होण्यासाठी. आणि मग
पण हे स्वतः कूलिंग टॉवरकडून आलेलं जे पाणी आहे ते पाणी स्वतः वॉर्म होतं आणि ते वॉर्म झालेलं पाणी मग कूलिंग टॉवरकडे पाठवलं जातं आणि त्याच्यातली हीट ही बाहेर टाकून दिली जाते. अशा प्रकारे हे आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आणि हे न्यूक्लिअर पॉवर प्लांट तुम्ही डायग्रॅम काढून ठेवायची, ह्याचं वर्णन काही तुम्हाला नाही. ह्या डायग्रॅमच्या खालचा जो भाग आहे तो अभ्यासक्रमातून तुमच्या वर्षासाठी काढून टाकलेला आहे, त्यामुळे तुम्ही ही फक्त डायग्रॅम काढून ठेवायची आहे. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत? तर पहिला ॲडव्हान्टेजेस आहे एअर पोल्युशन डज नॉट राईज. आणि दुसरं आहे की इफ सफिशियंट युरेनियम इज अवेलेबल देन इट इज गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट डज नॉट यूज फॉसिल फ्युएल लाईक कोल, देअरफोर प्रॉब्लेम्स लाईक एअर पोल्युशन डू नॉट अराईज. हे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत ते फॉसिल फ्युएल वापरत नाहीत कोळशासारखे, आणि त्यामुळं काय होतं, एअर पोल्युशन निर्माण होत नाही. आणि जर का पुरेसं न्यूक्लिअर फ्युएल म्हणजे युरेनियम प्लुटोनियम अवेलेबल झालं तर त्या ठिकाणी आपल्याला अखंड विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. आणि प्रॉब्लेम्स कोणते आहेत बघा, द प्रॉडक्ट्स आफ्टर फिशन ऑफ न्यूक्लिअर फ्युएल आर अल्सो रेडिओ ॲक्टिव्ह अँड इमिट हार्मफुल रेडिएशन्स. आता या सगळ्या प्रोसेसनंतर तयार झालेला जो कचरा आहे तो कचरासुद्धा रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि इट अल्सो इमिट्स हार्मफुल रेडिएशन्स. द प्रॉडक्ट आर कॉल्ड ॲज न्यूक्लिअर वेस्ट. हाऊ टू डिकम्पोज द न्यूक्लिअर वेस्ट सेफली इज अ बिग चॅलेंज बिफोर द सायंटिस्ट. An accident in nuclear power plant can be very fatal. This is because the accident may result in release of very harmful radiations. अशा प्रकारे जर एखादा अपघात झाला तर हा अपघात अत्यंत घातक ठरू शकतो. आता आपल्याला पुढचा जो बघायचा आहे भाग तो आहे पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस, पण तो आपण उद्या पाहणार आहोत आणि व्हिडिओसुद्धा मी उद्या पाठवणार आहे, तर त्यामुळं आपण इथं थांबत आहोत. आत्ता पाठवलेला व्हिडिओ सगळ्यांनी नीट व्यवस्थित पहा, समजून घ्या आणि अभ्यास करा. धन्यवाद.